मग तुम्हाला पहाटे चारला उठवतो ना मी. हा आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊन गोळ्या लिहून देतो ना तुम्हाला मी. हे घ्या हे अँटीबायोटिक. थांबा थांबा, डवळू नका सर. दो बुन जिंदगी की मारा गोलीगत. तिने का सुतळी बॉम्ब लावला आणि पळून गेला. ती वातच लावली नाही. त्याचा झूमचा प्रॉब्लेम आहे सर. ते पहिले पहिले कशा परफेक्ट बसले ते असं लगेच टाकलं. ते झूम मोठा झाला ते लई प्रॉब्लेम येतो सर. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं म्हणजे पाणीपुरी खायला देणार तुम्ही. फक्त मेन प्रॉब्लेम कसा हाचा प्रॉब्लेम येतो झूमचा. हा तो झूम जो मोठा झाला ना तो परफेक्ट बसतो. हा समजा जॅक वन जॅक टूला दिला आपण बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं इम्प्रेशन कसं वाटतं? तुम्ही डोळ्यातून पाणी आलं का कानाला असा हात लावला तर मला समजतं की यांना वाजलं आहे, त्याला कमी करा. याला म्हणतात बाहुबली वन. दोन दिवस घरीच सकाळ दुपार संध्याकाळ माणूस असा मोकळा ढाकळा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. हां आणि छान छान कमेंट लिहा. हां आता काही लोकांना काही काम नसतं बसल्या बसल्या. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी फूड तडक्यामध्ये. आणि मी आज तुम्हाला घेऊन आलोय नाशिक मध्ये. काय स्पेशल आहे तर दोन्हीचे लेवल कर. ते म्हणतात ना की प्रत्येकाच्या जिभेवर एक नाव रंगाचं आहे पाणीपुरीच्या टेस्ट सोबत. म्हणजे विषय कळलाच असेल, झटका किंग पाणीपुरी वरती आपण आज आलोय. बघूयात नेमकी झटका किंग पाणीपुरी, पाणीपुरी जी आहे ती बनते कशी, त्यासोबतच तिच्यामध्ये नेमकी वेगळेपण काय आहेत. आपल्यासोबत मामा आहे सर नाशिककर, त्यांना प्रेमाने मामा म्हणतात. मामा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनल. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या आमच्या ग्राहकांना. मी महेंद्र विकेज धनराय, झटका किंग नावाने मला ओळखतात, जास्त करून मामा नावाने ओळखतात. मामा आवाज वाढवा. काय नेमकी हे झटका नेमकी काय? झटका म्हणजे आता तुम्ही जर माझ्याकडे आणले समजा जळगावचे पाहुणे आणले, मग ते कसे खानदेशी पॅटर्नमध्ये येतात. मुंबईचे आणले त्यांना कोणती पाणीपुरी आवडते, पुणेकरांना कशी आवडती, हे मी लगेच समोरचा माणूस कसा गोरा का चेहरा असा, त्याचा चेहरा कसा आहे, त्याला हा पॅटर्न सूट होईल बा, त्याला ह्या टाईपमध्ये येतो. आता संभाजीनगर तुम्ही आले तसे बा, तुम्हाला हानी हा पॅटर्न सूट होईल बाबा, ते देऊन बी तुम्हाला कव्हर केलं पाहिजे. ते कव्हर केलं पाहिजे बरोबर. पण रडतो माणूस हसतो बी ते. कधीपासून हा झटका पॅटर्न डोक्यात आहे? मी प्रॉपर माझं 1998 पासून 98 पासून झटका पाणीपुरी कन्सेप्ट लक्षात आली की ह्या भागातील लोकांना हे द्यायचं. पण एक ठराविक तुमचा पॅटर्न आहे बाहुबली झाला. बाहुबली म्हणजे एक दोन आहेत तर ते नेमकी कसे? त्याच्या समोरच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं ते. आता काही कधी असे लोक बी नाही खाते, पण असा माणूस खाऊन जाते, तुमच्यासारखे माणूस खाऊन जाते. फक्त मेन प्रॉब्लेम कसा हाचा प्रॉब्लेम होतो झूमचा. हा तो झूम जो मोठा झाला ना तो परफेक्ट बसतो. हा समजा जॅक वन जॅक टूला दिला आपण बरोबर आहे, त्याच्यानंतर तुमचं इम्प्रेशन कसं वाटतं? तुम्ही डोळ्यातून पाणी आलं का कानाला असा हात लावला तर मला समजतं की यांना वाजलं आहे, त्याला कमी करा. कमी करा, पुढचे तुम्ही खाऊ नका. कशी बनवल्या जाते पाणीपुरी? तिथे आमचे मसाले असतात ना, सिक्रेट असतात जरा ते. पण त्याला दोन तीन प्रकारचे तिखट वापरतो आम्ही, जेणेकरून कसं आहे आम्ही लोकांना सांगतो का पाणी पिऊ नका, त्याच्यावर पाणी पिलं का थोडी ॲसिडिटी वाढते. बरं, मग आम्ही कसं ते मिरच्या दोन प्रकारे असतात, ते आमचे सिक्रेट असतं जरा ते. सिक्रेट आहे तर सिक्रेट या गोष्टीसोबतच मामांचा जो स्वभाव आहे तो खरंच तर लोकांना भुरळ घालणार आहे. तर आपण त्यांच्याकडून काही त्यांचे अनुभव, ताजे गोड जे अनुभव आहेत त्यांचे ते जाणून घेऊयात. ग्राहकांच्या प्रतिक्रिया आपल्याला कशा? प्रतिक्रिया म्हणजे लोक हौशी नाहीत आमच्याकडं. आता ते आता आले मुंबईचे आले पुणेचे आले, त्यांनी मला खास बोलून घेतलं म्हणे, आलंय मजा आली म्हणे, चल तू बी येऊन जा म्हणे, मी तुम्हाला मॅप पाठवा म्हणे, लगेच मी आलो म्हणे. त्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया? अरे अप्रतिम म्हणे, तुम्ही तर वेगळे माल तर एकदम भारी, तो तुम्ही एकदम बोलणं वगैरे एकदम त्याच्यात खुश झालो आम्ही म्हणे. आता त्या वयस्कर राजा आहे म्हटलं, उमर बचपन किती येईल बचपन का, तर त्या मॅडम म्हणे गोड नका टाकू म्हणे. बरोबर, म्हणजे असे बी काही लोक की ते तिखट खातात. तिखट खातात, एक नंबर. आणि त्यासोबतच आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या पाणीपुरी? पाणीपुरी म्हणजे मी बेसिक म्हणजे आपल्या रेग्युलर देतो. रेग्युलर म्हणजे कसं, आता तुम्ही म्हटलं मला झटका खायचा आहे, झटक्यामध्ये आमच्याकडे सात प्रकार आहे. सात म्हणजे ते वेगवेगळे पाणी नेणार, त्याची रेंज वाढते फक्त. बारीक आवाज, बारीक आवाज, मीडियम, लाईट गोड, तुम्ही कशावर डिपेंड करता त्याच्यावरती, तुमची आवड कितीपर्यंत जाते त्याच्यावर डिपेंड येते. ही आवाज जी कन्सेप्ट आहे ती काय? आवाज म्हणजे कसं, आता खाल्ल्यानंतर कसं असा असं जिंजन येतो ना, असं मी काय केलं मुळशी पॅटर्न नाव दिलं असं. अरे समोर त्याला वेगळा अर्थ लागतो तो, पण ते आपण त्याच्या अर्थामध्ये घेतलं जातं. पण तेच मी म्हणतो की दर्शक ज्या वेळेस तुम्ही म्हणतात की डबल आवाज, सिंगल आवाज, हा हा, जॅक वन आवाज, जॅक टू, हा हा, तर नेमकी हे काय आहे असं? हे म्हणजे बटाट्याच आहे ना, ते थर लागला जातो. थर लागल्यानंतर मग ते असे घर भरले तर मग थर कमी करावं लागतो म्हणतो. तर प्रत्येकाला नाही झेपत ते. बरोबर, काही काही लोकांना ते व्हिडिओ पाहून असं वाटतं की आम्हाला हेच खायचं. आता ते आपण फोटोशूट काढले ते लहान पोरं म्हणतात आम्हाला तेच पाहिजे, तर पण म्हटलं देत नाही बाबा लहान पोरांना, ते सूट होत नाही ना तेवढं. सूट होत नाही. हा, तर दिवसभरात एकूण किती पाणीपुरी ते? अनलिमिटेड असतं ते, कारण हा कारण कसं आता लहान पोरं आले दोन तीन पोरं देऊन टाकल्या, त्यात तुमच्यासमोर ते बाळाला देऊन टाकले, ते तिथं कामाला लागून जातं म्हणजे ते त्रास देत नाही त्यांच्या घरच्यांना. मेन विषय म्हणजे त्यांच्या घरच्यांना डिस्टर्ब झालं ना तर माझी रेंज सिक्वेन्स चुकून जाते ती.
त्याला कोणती रेंज द्यायची, कोणती रेंज करायची, कमी करायची. तर आता आपलं जे बाहुबली जी पाणीपुरी आहे, खास करून आपण तिच्यावर बोलूयात की बाहुबली कन्सेप्ट डोक्यात कशा आली. हो तेव्हा तेव्हा आली होती. त्याचं नाव पहिले कसं होतं, आय पी एल आले की आय पी एलची रेंज द्यायचो आम्ही. आलं का ही आय पी एल आहे बघाय. त्याच्यानंतर बाहुबली वन आला तर बाहुबली वनमध्ये दिला आम्ही. मग त्याचं नाव असं बाहुबली वन ठेवलं. नंतर बाहुबली टू द्यायला लागलो. मग मग लोक कोणत्या बाहुबली थ्री म्हटलं, तो डायरेक्टर लागून म्हणतात तो रिलीज झाले नाही. आपण कसं रिलीज करायचं मग, बरोबर आहे का नाही? बरोबर. हां हां. आता ते पाणी देतो रिंगा रिंगा दो बुन जिंदगी की. बरोबर. आता लेडीज असलं तर आम्ही तो मारा रिंगा रिंगा, जेन्स असलं की मारा गोली का टापा टाप टापा टाप टापा टाप. हां असं. तर काय काय रेट काय आहेत आता? आपले रेट त्याचे 40 रुपये ठेवले आहेत सरजी. तर ते मी खिशातल्या तिकडे यूज करतो त्याला गिरायकन. आता तुम्ही जर समजा मला काही काही अशी मेंबर माझ्याकडे 6-6 बाहुली खाणार आहे, म्हणजे ते हल्लर सुद्धा नाही जाग्यावरून अशी मेंबर माझ्याकडं. पण त्यांना म्हणत नाही माझ्या तुम्ही 50 रुपये तिकडे खाल्लं आणि 40 रुपयाची पाणीपुरी झाली 90 होतात त्याच्यात. पण आपण कसं ते प्रेमापोटी देतो आपण गिरायकांना असं प्रेम येतं. काय सांगाल महाराष्ट्राचे आपले जे खवय्ये आहेत त्यांना? आपले महाराष्ट्राचे म्हणजे पूर्ण लोकांना असं एवढं व्हायरल झाले माझे व्हिडिओ तुमचे संभाजीनगरचे. कोणी आलं नाशिकला भेटायला जरी आलं 40-50 किलोमीटर तरी माझ्याकडे येतं, अरे ते मामा मामा हा हॅलो हा म्हटलं असं. मग ते शोधत येतात मला मध्ये आज. बरोबर. नक्कीच. आता मित्रांनो तुम्ही वाट कसले बघता? आता तुम्ही बघितलंच आहे की पाणीपुरी नेमकी कशी आहे. बाहुबली असेल, मुळशी असेल, जॅक वन जॅक टू असेल, नाही तर आणखीन कोणते डबल आवाज सिंगल आवाज जे काही आहेत ते सगळे आवाज आणि सगळे बाहुबलीचे जे प्रकार आहेत ना ते चाखण्यासाठी तुम्हाला थेट नाशिकमध्ये यावं लागेल. आणि नाशिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक झटका बसेल आणि तो सुखद झटका म्हणजे झटका किंग पाणीपुरी. तर या इथं एकदा टेस्ट करून बघा आणि ही टेस्ट तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर थांबूयात इथं. धन्यवाद.